केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धमकीचे फोन करणाऱ्या जयेश कांथाची चौकशीमध्ये डायलॉगबाजी सुरू आहे. जयेश कांथा या गँगस्टरनं 14 जानेवारीच्या दुपारी गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धमकीचे कॉल केले होते. मात्र त्या घटनेच्या 3 दिवसांनंतर सुद्धा नागपूर पोलीस बेळगाव तुरुंगातून तो मोबाईल फोन हस्तगत करण्यात अपयशी ठरलेले आहेत. जयेशनं तो फोन नष्ट केल्याची शंका पोलिसांना आहे. जयेश कांथा तपासामध्ये सहकार्य करत नसून त्यानं धमकीचे फोन का केले, कुणाच्या सांगण्यावरून केले हे सांगायला तो तयारच नाहीये. जाओ पहिले फोन ढूंढ के लाओ फिर मेरी जांच करो अशी फिल्मी डायलॉग बजे तो करतोय. फोन सापडल्यानंतर आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. मात्र जयेश कांथा आता पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य करत नाही, उलट त्याची डायलॉग बजी सुरू आहे. फोन भेटलेले नाही. आम्ही तिथे स्थानिक जेल प्रशासन आणि स्थानिक पोलिसांची आमचे टीम्स तिथे संपर्कात आहे आणि ते रिकवर करण्याचे प्रयत्न सुरू आहे. परंतु आतापर्यंत ती मिळालेली नाही. परंतु जे ज्यांनी फोन केला होता त्यांचे इतर कॉलर्स वरून हे स्पष्ट झालेले आहे की फोन त्यांनीच केला होता. त्यांचे सगळ्यांचे बयान वगैरे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे